नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, राज्यातील या भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज. राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. यातच आता राज्यातील काही भागात पुन्हा जोरदार पाऊस पडण्याचा असल्याचा अंदाज आहे. ऑक्टोबर हीटमुळे दरवर्षी नागरिक हैराण होतात, मात्र यंदा ऑक्टोबर महिन्यातही पाऊस बरसत आहे. परतीच्या पावसाचा मुक्काम अद्यापही आहे आणि हा या जोरदार पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता राज्यातील काही भागात पुढील 4 ते 5 दिवस पुन्हा जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने पुन्हा एकदा सांगितला आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना आता पुन्हा जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवला आहे. यामुळे बळीराजाच्या चिंतेत आणखी भर पडली असून येत्या काही दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात विजेच्या कडकडासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर IMD मुंबईचे उपमहासंचालक KAS होसळीकर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात आजही आणि येत्या काही दिवसात विजेच्या कडकडासह सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे, त्यामुळे काळजी घ्यावी असेही त्यांनी विनंती केली आहे. IMD मुंबईने दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 ते 5 दिवस ढगांच्या गडगडासह जोरदार वारा वाहण्याची शक्यता आहे. तर 19 ऑक्टोबरपासून कोकणातही वाऱ्याचा वेग आणि पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, असे देखील हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. तर सोबतच पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील 3 ते 4 तासात 18 ऑक्टोबर 2020 सायंकाळपर्यंत नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या नागपूर केंद्राने विदर्भातील पुढील 5 दिवसाचा हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्याबाबत हवामानाचा अंदाज खरा ठरला आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्याबाबतचा हवामानाचा अंदाज आहे व मच्छीमारांना सूचनाही हवामान खात्याने दिली आहे. तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्राच्या मध्य आणि वायव्य भागात 18 ऑक्टोबर रोजी समुद्र खवळलेला ते अति खवळलेला असेल. यामुळे 18 ऑक्टोबर रोजी मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशाराही देण्यात आला आहे. तर दरम्यान मुख्यमंत्रीने तातडीने पंचनामे करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी 16 ऑक्टोबर रोजी म्हणजेच कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात काही दिवसासाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे गाफील राहू नका. नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतरणचे काम करा. पूर आणि अतिवृष्टीनं शेतपिके आणि मालमत्तेचे जे नुकसान झाले आहे त्याचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याची कारवाई तात्काळ सुरू करावे. दुर्दैवाने यात जे नागरिक मृत्युमुखी पडले आहे त्यांच्या कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत करावी, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. तर मित्रांनो, बघा, राज्यात अमरावती, अकोलामार, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्याव्याप्तचा हवामान अंदाज तुम्ही बघितला. तर पुढील 3 ते 4 तासात पाऊस पडण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.